आवाज कोणाचा? तुमचा, आमचा, महाराष्ट्राचा. हा चॅनल सुरू झाल्यापासून, किंबहुनाचा प्रोमो यायला लागल्यापासून आम्हाला अनेक लोक विचारत आहेत की हा चॅनल काय आहे, याचं लॉजिक काय आहे, तुम्ही व्यवसायासाठी मदत करणार म्हणजे काय करणार, तुम्ही उचलून आम्हाला पैसे देणार का तुम्ही आम्हाला नोकरीच्या संधी देणार का, तुम्ही आम्हाला नोकरीबद्दल काहीतरी सांगणार, असे अनेक प्रश्न, असे असंख्य प्रश्न आमच्यासमोर उभे राहिलेत. आणि मला असं वाटलं की ही खूप चांगली गोष्ट आहे. ही चांगली गोष्ट आहे याचं कारण असं की जेव्हा आपल्याला प्रश्न पडतात तेव्हा आपण त्याची उत्तरं शोधतो, आणि आपण जेव्हा त्याची उत्तरं शोधतो ह्याचा अर्थ असा होतो की आपल्याला प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. आणि मला असं वाटतं की येणारा काळ हा असाच असणार आहे. प्रश्न अनेक आहेत आत्ता आपल्यासमोर, त्याची उत्तरं शोधण्याचा हा काळ असणार आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अजूनपर्यंत जर तुम्ही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. जेव्हा हा लॉकडाऊन सुरू झाला त्याच्यानंतर मी पण ऑलमोस्ट 90 दिवस घरी होतो, आणि मी असा विचार केला की येणाऱ्या काळामध्ये सगळं बदलणार आहे. किंबहुना कोरोनाच्या आधीचं जग आणि कोरोनाच्या नंतरचं जग ही दोन कम्प्लिटली वेगळी वर्ल्ड्स असणार आहेत, विथ डिफरंट लॉजिक्स, विथ डिफरंट पीपल, विथ डिफरंट कॉनोटेशन्स. आणि मग कन्व्हेन्शनल नोकरी, कन्व्हेन्शनल बिझनेस, कन्व्हेन्शनल व्यवसाय, या सगळ्याच्या व्याख्या बदलणार आहेत, या सगळ्याचं म्हणणं बदलणार आहे. आणि म्हणून आम्ही असा विचार केला की मग कन्व्हेन्शनल नोकरी नाही तर येणाऱ्या काळामध्ये जर आपण म्हटलं की कुठल्या 10 ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या होतील तर त्याचं उत्तर काय असेल, आणि म्हणून आम्ही, मी आणि माझ्या टीमने आम्ही 10 ऑपॉर्च्युनिटीज लिस्ट केल्या, ज्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी लॉकडाऊनच्या नंतरच्या काळात कोणतीही इन्व्हेस्टमेंट न करता किंवा खूप कमी इन्व्हेस्ट करून स्वतःचा बिझनेस, स्वतःचा एक व्यवसाय, स्वतःचा एक सेटअप उभं करण्याची संधी, ज्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला देऊ शकतील अशा ऑपॉर्च्युनिटीज आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तशा 10 ऑपॉर्च्युनिटीजबद्दल काहीतरी सांगणार आहे, आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही या ऑपॉर्च्युनिटीजचं काय काय करू शकता. आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही या ऑपॉर्च्युनिटीजच्या संदर्भात, या ऑपॉर्च्युनिटीजच्या निगडीत तुम्हाला काय मदत करणार आहोत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. पण आपण पहिल्या या 10 ऑपॉर्च्युनिटीजबद्दल बोलूया, ज्याला मी म्हटलं तसं नेग्लिजिबल इन्व्हेस्टमेंट, नो इन्व्हेस्टमेंट किंवा यू आर द इन्व्हेस्टमेंट, तुम्ही स्वतःच त्याची इन्व्हेस्टमेंट आहात अशा इन्व्हेस्टमेंट असणार आहे. पोळीबाजी केंद्र सुरू करू शकता. आणि पोळीबाजी केंद्र जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी असं म्हणतो की घरच्या घरी ज्या बायका केक्स बनवतात किंवा जे जेवणाचे डबे देऊ शकतात किंवा बिस्किट्स बनवू शकतात, कन्फेक्शनरी बनवू शकतात, चिवडा, चकली, फराळ, पापड, कुरडया, लोणची, पिठं, या सगळे जे घरगुती व्यवसाय जे ऑलरेडी होते हैं पण लॉकडाऊन नंतरच्या काळात आपल्यापैकी अनेक लोक असतील जे असे यशस्वी पद्धतीने हे असे व्यवसाय करू शकतील ज्याला भांडवल फार कमी लागतं आणि युनिकली टेस्टफुल असतं ते, आणि त्याच्यातनं चांगल्या पैशाची निर्मिती होऊ शकते तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी. या सगळ्या व्यवसायांना मी आत्ता तूर्तास पोळीभाजी केंद्र या एका व्यवसायाच्या अंडर ट्रीट करतो आहे. सो एक झालं पोळीभाजी केंद्र, एक झालं ब्युटी ट्रीटमेंट्स, म्हणजे तुम्ही जर बारीकसा ब्युटिशियनचा कोर्स केला असेल किंवा जर करू शकलात, ज्याचा फार खर्च नाही आहे त्या कोर्सचा, तर तुम्ही ब्युटी ट्रीटमेंट्स करू शकता. मग या ब्युटी ट्रीटमेंट्समध्ये फेशियल आणि अमूक तमूक वगैरे सगळं आलं, पण बेसिकली कोणाच्या तरी घरी जाऊन त्यांना मसाज करणं, मालिश करणं हे सुद्धा आलं. अत्यंत मला असं वाटतं की झिरो इन्व्हेस्टमेंट असणारा हा प्रकार आहे पण चांगलं इन्कम असणारा हा प्रकार आहे. आणि मी पर्सनली असं म्हणतो की काम कुठलंही छोटं मोठं नाही, त्यामुळे कुठलं काम चांगलं, कुठलं काम वाईट, कुठलं काम तुमच्यासाठी योग्य आहे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे, मी फक्त या ऑपॉर्च्युनिटीज लिस्ट करणार आहे. तिसरं काम मला असं वाटलं होतं ड्रायव्हर्सचं. आता अनेक लोक म्हणतील की नाही पण त्या व्यवसायाला काही मान आहे का, किंवा मान कमी आहे, किंवा नाही आम्हाला ड्रायव्हरची नोकरी नाही करायची. ट्रस्ट मी, ड्रायव्हरसारखा, म्हणजे काय म्हणतात, चांगला ड्रायव्हर मिळणं हे भाग्याचं लक्षण मानलं जातं. ज्यांना, ज्यांच्याकडे ड्रायव्हर्स आहेत त्यांना माहिती आहे की चांगला ड्रायव्हर आपल्याकडे असणं, चांगला वाहन चालक आपल्याकडे असणं ह्याचं महत्त्व काय. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये एक ड्रायव्हर महिन्याला 15 ते 25 हजार रुपये कमवू शकतो. 15 हजार ते 25 हजार, माझ्या माहितीत अनेक मोठ्या मोठ्या डिग्र्या आहेत ज्या तुमच्याकडे असल्यानंतर सुद्धा तुम्हाला महिना 15 ते 25 हजाराची नोकरी मिळेल की नाही आय डोंट नो. त्यामुळे ड्रायव्हर्स इज वन इंटरेस्टिंग ऑप्शन जे तुम्ही करू शकता. चौथा ऑप्शन इज तुम्ही एजंट बनू शकता. एजंट कसले? म्युच्युअल फंड्सचे, किंवा तुम्ही एजंट बनू शकता LIC चे, किंवा अशा वेगवेगळ्या कॉर्पोरेशनचे जिथे तुमची इन्व्हेस्टमेंट काही नाही, तुमचं नेटवर्क आणि आपकी जबान शक्कर की होनी चाहिए.
आपकी जबान पे मिठास होनी चाहिए आणि जर तुमची वाणी मधुर असेल, तुम्ही जर माणसं जोडणारा वृत्तीचे लोक असाल तर आय थिंक हा व्यवसाय तुमच्यासाठी ॲप्ट आहे. कारण स्वतःची काही इन्व्हेस्टमेंट लागत नाही, काही एजन्सीज या सगळ्या मोठ्या मोठ्या ठिकाणी जातात, म्हणजे मग पोस्टाची एजन्सी असते, LIC एजन्सी असते आणि एजंट बनायला फार कमी खर्च येतो आर्थिकदृष्ट्या. सो इन्व्हेस्टमेंट इज नेग्लिजिबल. तुम्ही बेसिक जर तुमची डिग्री असेल, बेसिक तुम्हाला इंग्रजी लिहिता वाचता येत असेल तर तुम्ही एजन्सी घेऊ शकता आणि 0.5% अर्धा टक्क्यापासून 1% कधीकधी 2% ह्या एजन्सीजची कमिशन्स मिळतात आणि कमिशन्स फार इंटरेस्टिंग आहेत, फार कमाल आहेत. आणि माझ्या माहितीत अशी लोकं आहेत ज्यांनी 10 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी हे सुरू केलं होतं आणि आज त्यांचे टर्नओवर करोडो रुपयांमध्ये आहेत आणि त्यांची कमिशन्स ही लाखो रुपयांमध्ये आहेत आणि त्यांच्याकडे आता 15 आणि 20 लोकांचा स्टाफ आहे. सो आय थिंक इट्स अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग काय म्हणूया आपण त्याला, जॉब प्रोफाईल असं मला मनापासून वाटतं. पाचवा जॉब प्रोफाईल जो मला खूप वाटतो की खूप छान इज सोशल मीडिया मार्केटिंग. मी असं म्हटल्यावर माझ्या मागे असा जो हेलो आला आहे तो ॲक्च्युली बाहेरचा लाईट्स आहे, त्यामुळे असं अचानक. आणि सोशल मीडिया मार्केटिंगवाले हेच करतात की असा खूप मागे हेलो असतो आणि ते तुम्हाला अंधारात नसे प्रकाशात आणतात. दॅट इज वॉट सोशल मीडिया मार्केटिंग पीपल डू. कारण हे जग इतकं मोठं आहे आणि येणारा काळ हा सोशल मीडिया मार्केटिंगचा असणार आहे, त्यामुळे जर पण सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे फेसबुकवर आणि इन्स्टावर पोस्ट करता येणं नाही, हां, इट्स अ स्पेशलाइज जॉब. त्याच्या गमती जमती काय, त्याच्यासाठी काय यायला पाहिजे, थोडंसं तुम्हाला त्याच्यातली माहिती पाहिजे. इट्स नॉट अ लेमॅन्स जॉब. पण जर तुम्हाला मुळात सोशल मीडिया हा कॉन्सेप्ट आवडत असेल, जर तुम्हाला सोशल मीडियावर राहायला, वावरायला, बोलायला, सोशल मीडियावर कनेक्टेड राहायला आवडत असेल तर सोशल मीडिया मार्केटिंग आणि सोशल मीडिया स्पेंडिंग हे तुमच्यासाठी फार इंटरेस्टिंग आणि फार एंटरप्राइझिंग जॉब प्रोफाईल असू शकतं. हे 5 जॉब प्रोफाईल मी सांगितले, याबद्दल मी डिटेलमध्ये बोलणार आहे कारण हे तर 5 मुद्दे हे तुम्ही म्हणाल की हे तर आम्हाला ऑलरेडी माहिती होतं, पण कधीकधी आपल्याला गोष्ट माहिती असते, कोणीतरी ती अधोरेखित करायची गरज असते, ते काम आम्ही करतो आहे. आणि आम्ही येणाऱ्या काळात असाही प्रयत्न करणार आहोत की या क्षेत्रातल्या काही दिग्गज मंडळींना आम्ही तुम्हाला भेटवणार आहोत आणि या क्षेत्रातल्या काही दिग्गज मंडळींबरोबर आम्ही तुमचा संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनातले प्रश्न किंवा या मंडळींच्या अनुभवातनं त्यांना झालेला बोध या सगळ्याचा आपण आढावा घेऊ शकणार आहोत आणि होपफुली त्याच्यानंतर या व्यवसायांबद्दल तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने निर्णय घेता येईल, वेदर यू वॉन्ट टू स्टार्ट दिस. या व्हिडिओमध्ये मी 5 व्यवसायांबद्दल बोललो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी उरलेल्या 5 ऑपॉर्च्युनिटीजबद्दल बोलणार आहेत ज्या आम्हाला असं वाटतं की लॉकडाऊन नंतरच्या काळात अत्यंत कमी किंवा 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही पुन्हा उभं राहण्यासाठी प्रयत्न करू शकता आणि आम्ही पण प्रयत्न करणार आहोत टू गिव्ह यू दीज ऑपॉर्च्युनिटीज अँड टू प्रोव्हाइड यू विथ दीज ऑपॉर्च्युनिटीज आणि आपण बघूया की काय करता येतं. या व्हिडिओच्या खाली तुम्हाला जर एखादी ऑपॉर्च्युनिटी सुचली जी आम्हाला सुचली नसेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा की तुमच्या हिशोबाने काय ऑपॉर्च्युनिटीज अजून असू शकतात. आणि कदाचित असं होईल की एखादी ऑपॉर्च्युनिटी तुमच्या डोक्यात आली आणि आमच्या नाही आली अँड देन वील इनकॉर्पोरेट इन द व्हिडिओ. तूर्तास मी म्हटलं तसं आवाज कोणाचा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या 5 ऑपॉर्च्युनिटीज, पुढच्या व्हिडिओमध्ये अजून 5 ऑपॉर्च्युनिटीज आणि त्या 10 ऑपॉर्च्युनिटीजना अप्रोच कसं करायचं हे सांगण्यासाठी पण माझ्याकडे काहीतरी आहे, पण आत्ता इथेच थांबतो. व्हिडिओज बघत राहा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण आवाज कोणाचा, तुमचा, आमचा, महाराष्ट्राचा.